महापौरांची निवड जनतेतूनच करा, त्यांचे अधिकार वाढवा। कॅगची शिफारस असणारा अहवाल विधानसभेत सादर। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, 10 विधेयक मंजूर। नागपूरमध्ये 19 डिसेंबरपासून होणार विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन। हा मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे ना, महाराष्ट्राच्या विकासाचा कंत्राट मी घेतलेला आहे। कंत्राटी मुख्यमंत्री या टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर, असंघाशी संघ करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री बरा। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी पुढे ढकलली, 4 सप्टेंबर पर्यंत सुनावणीच नाही। सभागृहामध्ये शिंदे सरकारच्या 3 मोठ्या घोषणा, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव, तर नवी मुंबई विमानतळाला दीबा पाटलांचा नाव, सभागृहात प्रस्ताव मंजूर। आणि ओव्हरहेड गॅन्ट्रीच्या कामासाठी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज दुपारी 12 ते 2 या वेळेत ट्रॅफिक ब्लॉक, वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। नमस्कार, सुप्रभात, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात आपण एका महत्वाच्या बातमीनं करूया। महापौरांची निवड ही थेट जनतेतून करावी आणि महापौरांना ज्यादा अधिकार द्यावेत अशी शिफारस कॅगनं केलेली आहे। कॅगचा अहवाल काल विधानसभेमध्ये सादर करण्यात आला। देशभरातल्या प्रमुख 15 शहरांमध्ये थेट जनतेतून महापौर निवडला जातो, तसंच ही निवड 5 वर्षांची असते। अशा सगळ्या महापौरांना विस्तृत कार्यकारी अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत आणि याच धर्तीवर राज्यातल्या महापालिकांच्या महापौरांची निवड थेट जनतेतून करावी, त्याला कार्यकारी अधिकार प्रदान करावेत आणि महापौरांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असावा, असंही या अहवालामध्ये म्हटलं गेलंय। राज्यात नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतलेला आहे। पुढची बातमी अतिशय महत्त्वाची, कारण तुम्ही जर आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। आज दुपारी 12 ते 2 या वेळेत एक्सप्रेसवेवर ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे। या दरम्यान ओव्हरहेड गॅन्ट्रीचं काम केलं जाईल। या काळात मुंबईकडे जाणारी वाहतूक किवळे ते देहू रोड मार्ग, सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरच्या तळेगाव पथकर नाका मार्गे मुंबई अशी वळवण्यात येईल। या कालावधीत एक्सप्रेसवेवरून जाणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज जर एक्सप्रेसवेवरून प्रवास करणार असाल तर आधीच नियोजन करून निघा। येत्या काही वर्षात देशातले सगळे टोल नाके बंद करण्यासाठी सरकारची योजना असून, आता टोल नाक्यांऐवजी सरकार कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्वयंचलित पद्धतीनं टोल वसुली करणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रायोगिक तत्वावर याची सुरुवात केलेली असून, याबाबतच्या कायद्यांमध्ये सुद्धा बदल करण्याचं काम सरकारकडून सुरू आहे। टोल वसुलीच्या या बदलांमुळे टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी सुटू शकणार आहे। आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत वेगवान स्वरूपात। औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या प्रस्तावाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामांतराची घोषणा केली, सोबतच नवी मुंबई विमानतळाचं दी बा पाटील असं नामकरण करण्याच्या प्रस्तावाला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे। राज्यामध्ये 75,000 रिक्त पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे। राज्यातल्या विविध विभागांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून
या पदसंख्येत आणखी काही हजारांची वाढ होण्याची शक्यता असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. मराठा आरक्षण निवड सूचीतल्या 1064 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या उपस्थितीत आयोजित बैठकीमध्ये मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवर चर्चा झाली. तसंच सारथी संस्थेला निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासामध्ये पोलिसांना 15 लाख रुपयांमध्ये घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. पोलिसांना नाममात्र दरात घरं देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरांची किंमतच जाहीर केली आहे. राज्यातल्या प्रकल्प बाधितांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. केंद्रीय भूसंपादन कायद्यापेक्षा अधिक मोबदला आणि सुविधा देण्याचा ठराव अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलाय अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे. असंघाशी संघ करण्यापेक्षा मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून कधीही बरा असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. राज्यातील जनतेच्या विकासाचं कंत्राट आपण घेतलंय, बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व पुढे नेण्याचं कंत्राट आपण घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आमच्याकडे या मुख्यमंत्रीपद देऊ म्हणणाऱ्या जयंत पाटलांना एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय. जयंत पाटील यांनाच विरोधी पक्षनेता व्हायचं होतं, पण त्यांना ते होता आलं नाही, ते अजित पवार यांना देण्यात आलं. दादांची दादागिरी नेहमीच चालेल असा टोलाही त्यांनी लगावला. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान टोलेबाजी करत विरोधकांना लक्ष्य केलं. काँग्रेसची अवस्था पाहून दया येत असल्याचं शिंदे म्हणाले. काँग्रेसवर त्यांनी एक कविताही सादर केली. तेव्हा इंदिराबाईंच्या हाताची एकेकाळी होती वट, टोमणे सेनेबरोबर आता झाली नुसती फरफट असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना ते एकटे सर्वांना पुरून उरायचे. मी पुन्हा येईन असं म्हणायचे. देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आणि ते मला सुद्धा घेऊन आले. आता तर आम्ही दोघे आहोत, एक से भले दो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नीती आयोगाच्या बैठकीला गेलो असताना मी त्या ठिकाणी अनेक मुद्दे मांडले. मी मागे तिसऱ्या रांगेत उभा होतो, त्यावरूनही टीका केली गेली. पण रांग महत्वाची नाही, काम महत्वाचं आहे. मी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला गेलो असताना पहिल्या रांगेत होतो, त्याबद्दल कुणीही काहीही बोललं नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलंय. राणा दाम्पत्यानं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले, त्यांनी कधी मेळघाट पाहिलं नाही आणि मेळघाटसाठी आवाज उचलणाऱ्यांवर जेलमध्ये टाकून त्यांच्यावर कारवाई केली अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे. उरणमध्ये एका एलपीजी गॅस घेऊन जाणाऱ्या टँकरला गळती लागल्याची घटना घडलेली होती. या टँकरमधून 20,300 टन एलपीजी गॅस बारामतीकडे नेला जात होता. ट्रक चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यानं तत्काळ टँकर थांबवला. टँकरच्या प्रेशर मीटरमध्ये बिघाड झाल्यानं गॅस लीक झाला. अमरावतीमधल्या दर्यापूर अकोला मार्गावर धावत्या कारनं अचानक पेट घेतला होता. कार जळताना दिसताच नागरिकांनी धाव घेतली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. सालेकसा तालुक्यातल्या खोळगड या गावात शेतकऱ्यांना मीटर रिडिंगनुसार वीज बिल न पाठवता भरमसाठ वीज बिल पाठवलं गेल्यानं एवढं मोठं वीज बिल भरावं तरी कसं असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडलाय. आधीच पिकांमधून हाती काहीही न लागल्यानं वीज बिलासाठी आता काय जीव द्यायचा का असा सवाल इथले संतप्त शेतकरी विचारतायत. बीड नाळवंडी रस्त्यावर जागोजागी खड्डे आणि चिखल आहे आणि त्यामुळे अनेक अपघात घडतायत. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा या मागणीसाठी गावकऱ्यांसह आम आदमी पार्टीकडून आक्रमक आंदोलन करण्यात आलं. अनेक वेळेला आंदोलनं केली, निवेदनं दिली गेली, मात्र हा प्रश्न काही सुटत नसल्यानं संतप्त नागरिकांनी जिल्हा परिषदेसमोरच ठिय्या आंदोलन करत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा निषेध केलाय. महाविकास आघाडीनं खराब रस्त्यांमुळे आंदोलन केलं. यावेळेला खड्ड्यात त्यांनी वृक्षारोपण केलं. रसायनी पाताळगंगा या औद्योगिक क्षेत्राला जोडणारा दांड रसायनी हा मुख्य रस्ता आहे. परिसरातील वाढती लोकसंख्या, रोजची रहदारी
औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची वर्दळ पाहता इथं अपघातांना आमंत्रणच मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव रिसोड हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावरील पैनगंगा नदीवरच्या पुलाचं काम रखडलंय. गेल्या 4 वर्षांपासून हे काम रखडल्यानं जड वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय, त्यामुळे संबंधित विभागानं लक्ष घालून या पुलाचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी वाहन चालक करतायत. राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भगदरी गावातील पूल कोसळल्यानं जवळपास 17 गावातल्या लोकांचा संपर्क तुटलाय. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे या पुलाचा काही भाग वाहून गेलेला होता. याबाबत ग्रामस्थांनी विभागांना वारंवार दुरुस्तीची मागणी करून देखील दुर्लक्ष झाल्यानं अखेर हा पूल कोसळलाय. मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स विभागानं मोठी कारवाई करत 2 कोटींहून अधिकचं ड्रग्ज जप्त केलंय. या प्रकरणी 2 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे 1 किलोहून जास्त MD ड्रग ताब्यात घेतलं गेलंय. तळोजा पोलिसांना 2 व्यक्ती ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळालेली होती. या माहितीवरून नावडा फाटा इथं पोलिसांच्या एका टीमनं लाल वॅगनारमधनं आलेल्या दोघांची आणि गाडीची तपासणी केली असता त्यात 12 ग्रॅम ब्राऊन शुगर असा एकूण 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात प्लास्टिकचा वापर आणि विक्री सर्रासपणे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं मोहीम राबवत शहरातील व्यावसायिकांकडे जाऊन प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर बंद करावा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल अशी ताकीद देत झाडाझडती घेतली आहे. 40 शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरी आणि घरफोड्यांच्या घटना वाढल्या आहेत. बंद घरापाठोपाठ आता दुकानं सुद्धा फोडली जात आहेत. वर्दळीच्या भडगाव रस्त्यावरच्या 2 दुकानांच्या छताचा पत्रा कापून चोरट्यांनी 90,000 रोकड पळवलेली आहे. चोरीचा हा सगळा प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. पोलीस आता या आरोपींचा शोध घेत आहे. चास्कमान धरणाच्या डाव्या कालव्यावर शेती पंपांची चोरी करणाऱ्या टोळीतल्या 2 जणांना अटक करण्यात आली आहे. राजगुरुनगर पोलिसांच्या विशेष गुन्हे शोध पथकानं सापळा रचत 5 विद्युत शेती पंप आणि दुचाकी असा 75,000 मुद्देमाल या आरोपींकडून जप्त केला आहे. भिवंडीमध्ये सोसायटींमधनं महागड्या सायकलींची चोरी करणाऱ्या 2 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 2,14,000 रुपयांच्या 12 सायकल्स जप्त करण्यात आलेल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे रील बनवण्यासाठी महागडा मोबाईल खरेदी करण्यासाठी हे 2 जण सायकलची चोरी करत असल्याचं तपासादरम्यान समोर आलेलं आहे. भिवंडीतल्या कोंडगाव इथं मॉर्निंग वॉक करून घरी जाताना सेवानिवृत्त सरकारी वकील पांडुरंग राठोड यांना सुसाट वेगानं जाणाऱ्या टेम्पोनं जोरदार धडक दिल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या पथकानं चालक कामरान अन्सारी याला अटक केली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातल्या सिरसमार्ग इथल्या सरपंच उपसरपंच निवडीवरनं 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. उपसरपंच पदासाठी मतदान केल्यानं फुटलेल्या सदस्यांसह नवनिर्वाचित महिला सरपंचासही मारहाण करण्यात आली. तरटेवाडी आणि सिरस मार्गच्या ग्रामस्थांमध्ये निवडणुकीनंतर दगडफेकही झाली. तर यावेळेला गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत इथली परिस्थिती नियंत्रणात आणली. ब्रेकअप झालेल्या प्रियकराची पुन्हा भेट घडवून देण्याच्या बहाण्यानं एका भामट्यानं खारघरमध्ये राहणाऱ्या एका 27 तरुणीकडून 8,95,000 रक्कम उकळून तिची फसवणूक केल्याची घटना उघडकीला आली आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणातल्या भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केलाय. गोंदिया भंडाऱ्यात 35 महिलेवर 3 आरोपींनी अत्याचार केल्याची घटना घडलेली होती. या प्रकरणी 2 संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली असून 1 आरोपी अजूनही फरारच आहे. गोंदिया पोलिसांच्या या दिरंगाईमुळे गोंदिया लोधी समाज अधिक आक्रमक झाला असून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दाभोळ इथली भारती शिपयार्ड कंपनी गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. मात्र या बंद असलेल्या कंपनीचं भंगार चोरीला जात असल्याचं निदर्शनास आल्यानं दाभोळ पोलीस स्थानकात भंगार चोराच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. या चोरट्याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. कुपवाड शहरातल्या अहिल्यानगरमध्ये राहणाऱ्या संजय भाट यांचा 7 वर्षांपूर्वी
पूर्व वैमनस्यातनं निर्घृणपणे खून करण्यात आलेला होता। या प्रकरणी तीन आरोपींना जन्मठेप आणि दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे। आरोपी अशोक पाटील, प्रकाश उर्फ अण्णा गवळी, अमित कांबळे अशी आरोपींची नावं आहेत। लव जिहादच्या श्रीरामपूर पॅटर्ननं राज्यभरामध्ये खळबळ माजली आहे। श्रीरामपूर शहर आणि परिसरातल्या 14 अल्पवयीन मुली बेपत्ता आहेत। या मुलींना लव जिहादच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केले जातात आणि नंतर पीडितांना वेशा व्यवसायात लोटलं जातं। श्रीरामपूरमध्ये 20 ते 25 जणांची टोळी लव जिहादच्या माध्यमातून मुलींना वाम मार्गाला लावत आहे आणि या प्रकरणी आरोपी मुल्ला कटरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। कॅम्प नंबर 2 गोल मैदान परिसरातल्या कोमल पार्क या इमारतीच्या 5व्या मजल्याचा स्लॅब कोसळून एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झालाय। कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी कल्याण एसटी डेपोतून तब्बल 450 बसेसची बुकिंग झालेली आहे। कोकणात गणेशोत्सवाला जाणारे नागरिक, विविध राजकीय पक्ष आणि संस्थांनी ही बुकिंग केलेली आहे, त्यामुळे यंदा एसटी महामंडळाला या माध्यमातून मोठं उत्पन्न मिळणार आहे। बीडच्या आष्टी आणि गेवराई इथल्या शिक्षकांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या निमित्त राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झालाय। 2 शिक्षकांना पुरस्कार घोषित झाल्यानं जिल्ह्याभरातल्या शिक्षण क्षेत्रात आनंद व्यक्त होतोय। 5 सप्टेंबरला दोन्ही शिक्षकांना दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे। मावळमध्ये इंद्रायणी वाणाची एसआरटी पद्धतीनं लागवड केल्यानं यावर्षी भाताचं पीक जोमात आलंय। लोणावळ्यात येणारे पर्यटक मावळात भात शेती पाहण्यासाठी येत आहेत। मेळघाटच्या धारणीमध्ये राणा दाम्पत्याच्या युवा स्वाभिमान पक्षाचा दहीहंडी उत्सव पार पडला। या कार्यक्रमाला अभिनेता चंकी पांडे यांनी हजेरी लावलेली होती। या कार्यक्रमामध्ये खासदार नवनीत राणा यांनी लहान मुलांसोबत आदिवासी नृत्याचा आनंद लुटला। अकोल्यातील 7 वर्षांच्या पूर्वा बगळेकर या चिमुकलीनं 5 तासात 51 पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचा विक्रम केलाय। या मुलीच्या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे आणि ग्रँड मास्टर हा खिताबही तिला मिळालेला आहे। नांदेडमध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून कारागीर गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत। अयोध्या गणेशमूर्ती, दगडूशेठ हलवाई गणेशमूर्ती, शिवपिंड गणेशमूर्ती यासह इतर आकर्षक मूर्ती कारागिरांनी तयार केल्यात। गतवर्षीप्रमाणे यंदा देखील गणरायाच्या मूर्तीच्या दरांमध्ये 30% अंदाजे वाढ झाल्याचं मूर्तीकारांनी सांगितलंय। जळगावमधल्या रावेर तसंच यावल तालुक्यात गाय, म्हैस या जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतोय। त्यातच बैलपोळा आहे आणि त्यामुळे बैलांना हा संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी सगळ्या पशुपालकांनी पोळा सण सार्वजनिकरित्या साजरा न करता बैलांची पूजा आपापल्या गोठ्यातच करा, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलंय। बैलपोळ्याच्या निमित्तानं विदर्भात तान्हा पोळा साजरा केला जातो आणि या निमित्तानं बाजारात लाकडी नंदी बैल विक्रीसाठी आलेले आहेत। यावर्षी महागाईचा फटका या लाकडी नंदी बैलांच्या विक्रीला सुद्धा बसलेला आहे। यावर्षी 200 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत लाकडी नंदी बैल बाजारात विक्रीला आलेले आहेत। यंदा शेतकरी पोळा सणासाठी उत्साही आहेत। आतापर्यंत झालेला भरपूर पाऊस आणि यंदा कापूस, केळी आणि सोयाबीन या पिकांना मिळालेली उत्तम किंमत यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पोळ्यासाठीचा उत्साह वाटतोय। बैलांना सजवण्यासाठी वापरायच्या साधनांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी जळगावातल्या बाजारात मोठी गर्दी केली आहे। बैलपोळा सणानिमित्त वर्धा शहरातील बाजारपेठ सजलेली आहे। अतिवृष्टीमुळे यंदा विक्री करता मातीचे बैल कमी आलेले आहेत। मातीच्या बैलांची जागा आता पीओपीच्या बैलांनी घेतली आहे। बाजारात आकर्षक असे पीओपीचे बैल सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे। बैलपोळ्यानिमित्त बाजारपेठा सजलेल्या आहेत। बाजारात रंगीबेरंगी अलंकारांची मागणी वाढलेली आहे। साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी होताना दिसते आहे। अतिवृष्टीमुळे यंदा गुरांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात शेतकरी बैलांची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत। सध्या नांदेड जिल्ह्यात गुरांच्या बाजारात मोठी उलाढाल सुरू आहे। भुसावळ शहरातल्या सिंधी कॉलनीत 16 जुलैपासून 40 दिवस उपवास आणि आराधना केली जाणारा
चालिहा महोत्सव सुरू होता या महोत्सवाची सांगता झालेली आहे। या निमित्त सिंधी कॉलनीतल्या झुलेलाल मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली। यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील होणार आहे। यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित असतील। केरळमधल्या कोची इथं 2 सप्टेंबरला INS विक्रांतचं कमिशनिंग होणार आहे। 40,000 टन विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता असलेल्या जगातल्या 6 निवडक देशांच्या पंक्तीमध्ये आता भारतही सामील झालाय। विक्रांतवर 30 विमानं तैनात असतील, त्यापैकी 20 लढाऊ विमानं आणि 10 हेलिकॉप्टर असतील। सध्या विक्रांतवर MiG-29K ही लढाऊ विमानं तैनात केली जातील। त्यानंतर अमेरिकेची F-18A सुपर हॉर्नेट किंवा फ्रान्सची राफेल विमानंसुद्धा तैनात केली जाऊ शकतात। यानंतर पुन्हा एकदा महत्त्वाच्या बातम्या आपण बघूया वेगवान स्वरूपात। बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या 11 दोषींची सुटका करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाच्या विरोधातल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं होकार दिलाय। या संदर्भात राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आली असून पुढची सुनावणी आता 2 आठवड्यांनी होणार आहे। नोएडामधल्या सेक्टर 93A इथल्या सुपरटेक ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 28 ऑगस्टला हे टॉवर नियंत्रित स्फोट करून पाडण्यात येणार आहे। झारखंडमधलं राजकीय वातावरणही सध्या तापू लागलेलं आहे। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं सरकार अडचणीत आलंय। कोळसा खाण घोटाळ्याचा आरोप असल्यानं सोरेन यांची निवडणूक कायद्याचा भंग केला असल्यानं आमदारकी रद्द करण्यात यावी अशी शिफारस निवडणूक आयोगानं राज्यपालांकडे केलेली आहे। सोनाली फोगाटचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आलाय। त्यामध्ये सोनालीच्या अंगावर जखमेच्या खुणा आढळलेल्या आहेत। या शवविच्छेदन अहवालाच्या आधारे दिल्लीमध्ये दुसरं शवविच्छेदन करायचं की नाही याचा निर्णय कुटुंबीय घेणार आहेत। दरम्यान सोनालीच्या हत्येप्रकरणी गोवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मध्य प्रदेशमधल्या